मनोज झरांगे यांच्या शांतता रॅलीदरम्यान चोरटे मालामाल नाशिकमधून मा लाखोंचा ऐवज लंपास मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात शांतता रॅली काढली होती या रॅलीचा हा समारोप मंगळवारी नाशिकमध्ये झालेला आहे नाशिकमधील शांतता रॅलीदरम्यान चोरट्याने लाखोंचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आलाय मराठा आरक्षण शांतता रॅलीला मंगळवारी तपोवनातून मार्गस्थ झाला आणि या मोर्चासह शहरासह जिल्हाभरातून समाजबांधव सहभागी झाले होते यावेळी रॅलीत सहभागी झालेल्या महिला आणि पुरुषांच्या गळ्यातील सोन्याची चैन गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी लंपास केला आहे सुमारे पाच लाखांचे दागिने चोरट्यांनी लांबवलेले आहेत आणि या प्रकरणी पंचवटी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत शांतता रॅलीत ज्ञानेश्वर कारभारी शिंदे राहणार वनसगाव ना तालुका निफाड हे त्यांच्या सहकारी मित्रांसह आले असता त्यांच्या गळ्यातील सोन्याची साडेचार तोळ्याची नव्वद हजाराची चैन गर्दीमध्ये अज्ञात चोरट्यांनी लंपास केली तसेच कृष्णा वामन टर्ले त्रेसष्ट राहणार हिरावाडी रोड यांची तीन तोळ्याची साठ हजारांची चैन ओंकार अशोक वाबळे एकवीस राहणार हिरावाडी यांची सेहेचाळीस हजारांची सोन्याची चैन आणि नानासाहेब आनंदराव मोरे पन्नास राहणार करंजवन तालुका दिंडोरी यांची वीस हजारांची सोन्याची चैन सचिन शिवाजी थोरात वर्ष बत्तीस राहणार पाटपिंपरी तालुका सिन्नर यांची अठरा हजारांची सोन्याची चैन सुनील भाऊसाहेब कदम वय वर्ष पंचेचाळीस राहणार निपाणीमाळा ओझर तालुका निफाड यांची दोन तोळ्याची चाळीस हजारांची चेन दिनकरराव पंडितराव भोसले सदुसष्ट राहणार सारोळी तालुका निफाड यांची पन्नास हजारांची अडीच तोळ्याची चेन आशा बाळासाहेब चौधरी एकोणपन्नास राहणार जेला रोड यांच्या गाळ्यातील तीस हजारांची दीड तोळ्याची सोन्याची पोत असा तीन लाख चौपन्न हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक